ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी नम्रता गायकर, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। हायरिट जॉ क्रशर मशीनद्वारे अतिधोकादायक मुस्तफा मंजिलचे निष्कासनाचे काम सुरू। हायरिट जॉ क्रशर मशीनद्वारे अतिधोकादायक मुस्तफा मंजिलचे निष्कासनाचे काम आज सुरू करण्यात आल्याने या कामाला गती मिळाली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बहुमजली इमारतींची अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी यापूर्वी JCB पोकलेन या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येत होता, परंतु निष्कासनाचे काम अधिक सक्षमपणे करण्याकरता महापालिकेने मंजूर निविदा धारकांमार्फत हायरिट जॉ क्रशर मशीन आज मागवले। या यंत्राचा वापर करून धोकादायक अतिधोकादायक सुमारे 7 ते 8 मजली इमारतींचे बांधकाम निष्कासित करणे सुलभ होणार आहे आणि या यंत्राने इमारतीचे निष्कासन केल्यामुळे वेळेची बचतही होणार आहे। ऐतिहासिक कल्याण शहरातील महापालिका कार्यालयासमोरील मुख्यद्वार शंकरराव चौक येथील मुस्तफा मंजिल या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाचे उर्वरित काम आज या यंत्राचा वापर करून सुरू करण्यात आले। हे मशीन महाराष्ट्रातील मोजक्या शहरांमध्ये आहे। या यंत्राचा वापराचा पहिलाच दिवस असल्याने नवीन यंत्रांचा वापर सुरू करताना अति आयुक्त तथा सहनियंत्रक सुनील पवार, मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त उमाकांत गायकवाड, विभागीय उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहायक आयुक्त अरुण वानखेडे, सहायक आयुक्त सुहास गुप्ते, क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि ठेकेदार शंकर चव्हाण या प्रसंगी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।